मेट्रो नौकरी भर्ती में आरक्षण के आधार पर अनियमित भर्ती की गई थी। इसमें ओबीसी एससी एसटी वर्ग के युवाओं के साथ अन्याय किया गया। इस विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा ब्रजेश दीक्षित को शहर जिलाध्यक्ष, दिनेश्वर पेठी, मोहम्मद शबीर अहमद विद्रोही, ईश्वर बाबूदी, नगर सेविका आभाताई पांडे, अन्य पदाधिकारियों की उपस्थिति में निवेदन दिया गया। शहर में जारी मेट्रो के कार्यों के लिए स्थानीय लोगों की बजाय बाहर के लोगों से काम लिए जाने को लेकर राकपा कार्यकर्ताओं ने आज दीक्षा भूमि के मेट्रो भवन के सामने आंदोलन किया। उन्होंने स्थानीय लोगों को काम दिए जाने की मांग की है। नागपुर महामेट्रो में 881 पदों पर पुणे और नागपुर में भर्ती की गई है। घटना के अनुसार 50% आरक्षण सभी संस्थाओं द्वारा देना अनिवार्य है, लेकिन मेट्रो में अनियमितता देखी जा रही है। जसे की ओबीसीला 27% आरक्षण पाहिजे, ते 27% मिळाला पाहिजे, ते आम्हाला सांगत होते की आम्ही 47% आरक्षण दिला। मग ते आरक्षण तुम्ही जास्त कसं काय दिला? मग बाकी समाजावर अन्याय नाही का? इतरांवर अन्याय नाही का? पण ते काहीतरी मोगम मध्ये आकडे सांगत होते, आम्ही त्यांना मागणी केली, तुम्ही असं काही आम्हाला सांगू नका। ज्या तुम्ही जसे ॲडव्हर्टाईज काढले असेल, ज्यांच्या आरक्षणासाठी काढले असेल, त्या ठिकाणी किती लोक भरती केली, त्या आरक्षणानुसार केली की नाही, आणि नसन केली तर त्यांना जे भरती केली असेल ती अवॉइड ठरवून त्यांना पटतर्फ करणं किंवा काढण्यात यावं, आणि त्या आरक्षित समाजाच्या तरुणाला तिथं स्थान द्यावं। ते आम्हाला उद्या परवाच देतो म्हणाले, आम्ही सांगितलं तुम्ही आठवड्याभरात द्या, कारण सध्या आरक्षणाची या चळवळी खूप जोरात चालू आहे। मग ते कुठल्याही समाजाचं आरक्षण असो, तर ह्या वेगवेगळे ते समाज असतील ते असतील, ते सगळे विखुरले होते ह्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी। आज इथं एक येताना दिसले, मला इथं सगळे बहुजन समाजाचे कार्यकर्ते दिसत आहेत, अनुसूचित जातीचे कार्यकर्ते, जमातीचे कार्यकर्ते दिसत आहेत। म्हणजे त्यांना कुठंतरी त्यांचा हक्क हिरावला जातो। आणि मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी हे महामेट्रोचं कार्यालय आहे आपण पाहत आहे, आणि समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी दीक्षाभूमी आहे, जिथे डॉक्टर बाबासाहेबांनी अनेक तमाम बांधवांना दीक्षा दिली होती, आज हे ह्या भारतात हे दीक्षाभूमी म्हणजे एक तीर्थक्षेत्र त्या बहुजन समाजाचं आहे, अनुसूचित जातीचं आहे। आणि त्या ठिकाणी असं होत असेल तर त्यांना असं वाटतं की आम्हाला आमच्याच भूमीत आम्हाला आमच्या आरक्षणानुसार नोकरी जर मिळत नसेल तर हे घटनेची या ठिकाणी पायमल्ली केली जाते, असा त्यांचा आरोप आहे। इसलिए आज राकपा द्वारा नियमों के अनुसार आरक्षण के नियमों के तहत पद भर्ती की जाए, अगर मेट्रो द्वारा उचित कदम नहीं उठाया गया तो तीव्र आंदोलन का इशारा भी दिया गया। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।